आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा केली आहे। यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान 20 ऑक्टोबरला जरांगे पाटलांनी मराठा समाजाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत विधानसभेला उमेदवार उभे करायचे की पाडापाडी करायची याचा निर्णय घेणार आहेत। आणि या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला। ही आक्रोशाची लाट इतकं वरपळणार यांना देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रमच लावणार ही लाट। निव्वळ निव्वळ असे वार केले त्यांनी की त्या वारानं समाजाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं। समाजच पूर्ण संपला पाहिजे, ज्या समाजाचे पोर पूर्ण संपले पाहिजेत या विचारानं त्याची प्रतिमा त्याने स्वतःने एवढी मलिन करून घेतली की आज या राज्यातला आणि देशातला सगळ्यात डाग लागलेला डागी माणूस असेल तर देवेंद्र फडणवीस। मुलाखत नाहीये, मी कालच सांगितलं की उमेदवाराची मुलाखत नाहीये। हे बांधव यांच्याशी मला अत्यंत महत्वाच्या काही चर्चा करायच्या। ज्या वेळेस आपलं लढायचं की पाडायचं ठरणार आहे त्यावेळेस त्याच्यानंतर मुलाखती होणार आहेत का त्याच्यानंतर असत्यात? आणखीन पाडायचं का लढायचं ठरलंच नाही ते 20 तारखेला ठरणार आहे।